हेलो एवरीवन, सो फ्रॉम टुडे ऑनवर्ड वी आर गोइंग टू स्टार्ट अवर न्यू टॉपिक दैट इज एंटी अमीबॉइक एंड एंथेलमेंटिक ड्रग्स. ओके, सो व्हाट इज मीन बाय दिस अमीबॉइक और एंटी अमीबॉइक ड्रग. सो ड्रग विच आर एक्ट अगेंस्ट अमीबॉइक डिसीज और अमीबायोसिस इज कॉल्ड एज एंटी अमीबॉइक ड्रग. ओके, सो अमीबायोसिस इज द वन ऑफ द काइंड ऑफ डिसेंट्री. या काय डिसेंट्रीचा एक प्रकार आहे, बट इट इज डिफर दैन अवर नॉर्मल डिसेंट्री. नॉर्मल डिसेंट्रीपेक्षा कसा है, डिफरंट है. नॉर्मल डिसेंट्री जास्तीत जास्त एक ते दोन दिवस मैक्स टू मैक्स थ्री डेज मे क्यूर होते. पी जी अमीबायोसिस होनी जी डिसेंट्री है तिला मिनिमम 7 दिवस लगता बर होनेस. ओके, एंटामोइबा हिस्टोलाइटिका. ओके, हा माइक्रो ऑर्गैनिजम है ज्यादा अपने का होते अमीबॉइक डिसेंट्री कि हा डिजला मटल जता अमीबायोसिस. हा डिज का होता अपने होतो एंटामोइबा हिस्टोलाइटिका. हा माइक्रो ऑर्गैनिजम है, पुढ़े बगूबल. सो तो करते अपने जे इंटेस्टाइन है तैमे जो हा माइक्रो ऑर्गैनिजम अपने इंटेस्टाइन जी कवरिंग कि ज्यादा अपन गट वॉल मनो वॉल मनो ती वॉल तो पोखराया सुरुआत करते. ती पोखराया सुरुआत के अपने डिसेंट्री होती है. ती वॉल पोखरला डिसेंट्रीम ब्लडसुद्धा त्याचबरोबर आपल्याला काय होतं, ओमेटिंग सुद्धा होतं. सो आहे अमीबायोसिस डिसीज. आणि ह्या अमीबायोसिस डिसीजवरती जे ड्रग ॲक्ट होतात त्याला काय म्हटलं जातं, अँटी अमीबॉइक ड्रग. अँड एंथेलमेंटिक मीन्स व्हॉट. हेल्मेंटस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हेल्मेंटस म्हणजे काय मराठीत काय म्हणतो आपण त्याला, जंत म्हणतो. सो तो हा हेलमेंटस वरती जे है जंत कशामुळे होतात, मे बी कंटामिनेटेड फूड, अनहायजेनिक कंडिशन और ओपन स्टॉल फूड. उघड्यावरचं आपण अन्न खातो की ज्याच्यामध्ये हायजीन व्यवस्थित नसतं, सो त्याच्यावरती यूज केल्यामुळं आपल्याला हे डिसीज होतात. कोणते? अँटी अमीबायोसिस अँड एंथेलमेंटिक ड्रग. ओके, सो पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज मीन बाय ॲक्च्युली अमीबायोसिस. अमीबायोसिस म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघूया. ओके, सो अमीबायोसिस मीन्स व्हॉट. अमीबायोसिस इज अ इन्फेक्शियस डिसीज. हा काय आहे, इन्फेक्शनमुळं होणारा एक काय आहे डिसीज आहे. अँड इट इज कॉज बाय फ्री लिविंग अमीबॉइक पॅरासाइट. हा कोणामुळं होतो, पॅरासाइटमुळं होतो. पॅरासाइट म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम होतो. मायक्रो ऑर्गॅनिझममधला कोणता प्रकार आहे तर प्रोटोजोआचा. म्हणजे जसं काही डिसीज बॅक्टेरियामुळं होतात, आपला आता कोरोना काय आहे तर व्हायरस आहे, काही टायफॉइडचा बॅक्टेरिया असतो, तसा हा जो अमीबायोसिस डिसीज ज्याच्यामुळं होतो एंटामोइबा हिस्टोलाइटिका हा कोण आहे, प्रोटोजुआ आहे. हा कोण आहे, प्रोटोजुआ आहे. सो अमीबायोसिस इज एन इन्फेक्शियस डिसीज कॉज बाय फ्री लिविंग अमीबॉइक पॅरासाइट कॉल्ड एंटामोइबा हिस्टोलाइटिका. ओके, तर अमीबायोसिस कोणामुळे होतो, जर नाव विचारलं नेम द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर अमीबायोसिस. सो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहे अमीबायोसिससाठी, एंटामोइबा हिस्टोलाइटिका. ओके, सो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर अमीबायोसिस इज द एंटामोइबा हिस्टोलाइटिका. ओके, अँड इट इज प्रोटोजुअल डिसीज. हा काय आहे, प्रोटोजुअल डिसीज आहे. म्हणजे प्रोटोजुआमुळे हा डिसीज होतो. देन द ऑर्गॅनिझम इन्फेक्ट द बाउल अँड गॅस्ट्रोइंटेराइटिस. मी तुम्हाला सांगितलं बाउल म्हणजे आपलं जे इंटेस्टाईन आहे पूर्ण, लार्ज इंटेस्टाईन प्लस स्मॉल इंटेस्टाईन इज कॉल्ड एज द बाउल. ओके, अँड कॉजेस गॅस्टेरोइंटेराइटिस. म्हणजे पूर्ण आपला जो गॅस्ट्रिक ट्रॅक आहे म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तिला तो काय करून टाकतो, पूर्ण बिघडवून टाकतो. ओके, अँड मोड ऑफ ट्रान्समिशन. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे तुम्हाला हे इन्फेक्शन कशाप्रकारे होऊ शकतं, जसं की आता कोरोना आहे ते कसं आहे, तुम्ही जर एकमेकांच्या संपर्कात आलात आणि त्याच्या जो इन्फेक्शियस पर्सन आहे त्याचे ड्रॉपलेट जर तुमच्या नाकावाटे रेस्पिरेटरी सिस्टीम वाटे आत गेले तर आपल्याला कोरोना होतो. हा झाला मोड ऑफ ट्रान्समिशन. तसं हा जो अमीबायोसिस आहे एंटामोइबा हिस्टोलाइटिका जो आहे तो कसा ट्रान्समिट होतो, विथ द हेल्प ऑफ ओरल अँड फिकल रूट. ओके, म्हणजे जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याच्या फिकलमधून म्हणजे वेस्ट प्रोडक्टमधून किंवा ओरल वाटे, जर आपण काही कंटॅमिनेटेड फूड खाल्लं, अनहायजेनिक फूड खाल्लं तर त्याच्या वाटे हा होतो बाय इंजेक्शन ऑफ सिस्ट. काय होतं, त्या फूडला उघड्यावरच्या फूडला जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचा हात लागला असेल तर त्या फूडवरती सिस्ट तयार होतात. म्हणजे सिस्ट म्हणजे काय, इनिशियल स्टेज ह्या एंटामोइबा हिस्टोलाइटिकाचे. आणि ते सिस्ट आपण पाण्यावाटे किंवा अन्नावाटे आपल्या पोटात जातात आणि त्याच्याद्वारे आपल्याला काय होतं, अमीबायोसिस होतो. देन एक सिस्टेशन ऑकर इन इलियम ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. इलियम, जेजुनम, डिओडिनम हे कसले आहेत, स्मॉल इंटेस्टाईनचे पार्ट आहेत. तर या एक सिस्टेशन म्हणजे काय, आपण काय करतो इनिशियल स्टेज अन्नावाटे किंवा पाण्यावाटे ती खातो,
सिस्ट खातो आणि मग त्या सिस्टचं डेव्हलपमेंट जी आहे ती कशी होते. एक्सिस्टेशन कुठं होते, इलियम ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. जर क्वेश्चन विचारला एक्सिस्टेशन ऑफ एंटामोइबा हिस्टोलायटिका ऑकर इन इलियम जेजुनम वेअर ऑकर, कुठे होतं तर इलियम ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. देन ट्रोपोझाईट मल्टीप्लाय बाय बायनरी फिशन. बायनरी फिशनने काय होतं, ट्रोपोझाईटचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे एकापासून दोन. बायनरी फिशन म्हणजे काय, मियोसिस मायटॉसिस जसं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि एकापासून दोन बनत जातात आणि पुढे असे अनेक सिस्ट जे आहेत ते काय होतात आपल्या इंटेस्टाईनमध्ये तयार होतात. ओके, सो बायनरी फिशन इन लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये त्याचं काय होतं, बायनरी फिशन होतं अँड मोस्ट ऑफ द रिमेन इन लुमेन ऑफ इंटेस्टाईन. आणि त्यातले बरेचसे काय राहतात आपल्या इंटेस्टाईनमध्ये तसेच पडून राहतात आणि ते ब्लड स्ट्रीम होतात आणि त्या इंटेस्टाईनमध्ये ते वाढायला सुरुवात होतात आणि इंटेस्टाईनमध्ये वाढले की ते तिथून आपण कुठे येतात, आपल्या ब्लडमध्ये येतात आणि ब्लडमध्ये आले की पूर्ण बॉडीमध्ये आपल्याला ते काय करतात, इन्फेक्ट करतात. आता सिम्टम्स काय आहेत की बा आपल्या बॉडीमध्ये बाबा जर सिस्ट फॉर्मेशन तयार झालं याचं अमीबायोसिसचं तर त्याचं सिम्टम्स कसं ओळखायचं, द सिस्ट फॉर्मेशन इज ट्रिगर्ड बाय डिहायड्रेशन ऑफ गट कंटेन इन असिम्प्टमॅटिक कॅरियर. ओके, असिम्प्टमॅटिक कॅरियर म्हणजे काय, तुम्हाला इनिशियलला असिम्प्टमॅटिक म्हणजे काय, आता जसं कोरोनाचं आहे की ज्यांना सिम्टम्स दिसतात सर्दी ताप खोकला ओके अंगदुखी, पण काही जण पॉझिटिव्ह आहेत ते असिम्प्टमॅटिक आहेत की ज्यांना काहीच लक्षणं दिसत नाहीत ना, सर्दी ताप खोकला आहे तरी ते काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. तसंच अमीबायोसिसचं सुद्धा असतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकी ओमेटिंग डिसेंट्री याचं काही दिसणार नाही, फक्त तुम्हाला काय वाटेल डिहायड्रेशन कंडिशन व्हायला इनिशियल पिरियडला सुरुवात होईल आणि कालांतराने तुम्हाला ॲक्च्युअल अमीबायोसिसची सिम्टम्स काय होतील दिसायला लागतील. ओके, सो इट इज मोर कॉमन इन कंट्री विथ पुअर सॅनिटायझेशन. पुअर सॅनिटायझेशन म्हणजे काय, की जिथे ज्या देशामध्ये ज्या भागामध्ये सॅनिटायझेशन कम्प्लिटली केलं जात नाही, म्हणजे अनहायजीन कंडिशन वापरल्या जातात, स्वच्छता नीट ठेवली जात नाही, अशा कंट्रीमध्ये हा डिसीज काय आहे, मोस्टली कॉमन आहे. द इन्क्युबेशन पिरियड मे बी लास्ट फ्रॉम डेज टू वीक बिफोर सिम्टम्स ॲपियर. ओके, इन्क्युबेशन पिरियड काय म्हणजे काय, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, आता कोरोनाचा इन्क्युबेशन पिरियड काय आहे, 14 दिवस. 14 दिवस तुमच्या बॉडीमध्ये कोरोना राहिला तरी तुम्हाला काही कळत नाही. ओके, 14व्या दिवसानंतर तो सिम्टम्स दाखवायला सुरुवात करतो. सेम अमीबायोसिसचं काय आहे, पहिले 7 दिवस आपल्याला कळतच नाही की आपल्या बॉडीमध्ये कोण आलेला आहे, एंटामोइबा हिस्टोलायटिका आलेला आहे. 1 आठवड्यानंतर 7 दिवसानंतर तो काय करतो, लक्षणं दाखवायला सुरुवात करतो. दिस डिसीज स्प्रेड थ्रू द फूड अँड ड्रिंक्स. अन्न आणि पाण्यावाटे प्रसरतो दॅट आर कंटामिनेटेड बाय एंटामोइबा हिस्टोलायटिका. एंटामोइबा हिस्टोलायटिकाने जे फूड कंटामिनेट केलं आहे त्याच्याद्वारे आपल्याला काय होऊ शकतो, हा डिसीज होऊ शकतो. ओके, सो मेन इथं काय आहे, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण आहे, एंटामोइबा हिस्टोलायटिका की जो प्रोटोझोल आहे. मेनली काय इन्फेक्ट करतो तो आपला, तर इंटेस्टाईन आणि गॅस्ट्रो इंटेस्टाईनल ट्रॅक जो आहे तो काय करतो, तो इन्फेक्ट करतो. मोड ऑफ ट्रान्समिशनचा रूट कोणता आहे, ओरल फिकल रूट. एक्सिस्टेशन म्हणजे सिस्टचं डेव्हलपमेंट, ज्याला म्हटलं आपण एक्सिस्टेशन, ते कुठं घडतं, इलियम ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके, आणि नॉर्मल असिम्प्टमॅटिक सिम्टम्स कोणते आहेत त्याची, द डिहायड्रेशन. डिहायड्रेशन काय आहे त्याचं, असिम्प्टमॅटिक लक्षण आहे. जस्ट मिनिट, इथे मी लेक्चर थोडं 1 सेकंदासाठी पॉज करतो आहे आणि त्याच्यामुळे काय होतं, इट इज मोर कॉमन इन कंट्रीज विथ प्युअर सॅनिटायझेशन. ओके, सो आणि जिथे सॅनिटायझेशन नीट केलं जात नाही तिथे याचं काय केलं जातं, हा डिसीज मोस्टली कॉमन आहे. आणि याचं मल्टिप्लिकेशन कसं होतं, लार्ज इंटेस्टाईनमध्ये मल्टिप्लिकेशन होतं आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय, त्यातले उरलेले काही सिस्ट ही इंटेस्टाईनमध्ये राहतात, तिथून ब्लडमध्ये येतात आणि ब्लडमधून पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड केले जातात. ओके, सो दिस इज शोईंग द लाईफ सायकल ऑफ एंटामोइबा हिस्टोलायटिका. हा काय करतो, लाईफ सायकल दाखवतो एंटामोइबा हिस्टोलायटिकाचे. काय होतं, पहिलं काय आहे तर इंजेक्शन ऑफ कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. जर तुम्ही ते एंटामोइबा हिस्टोलायटिकाने दूषित झालेलं अन्न किंवा पाणी खाल्लात तर ते काय होतं, तो सिस्ट कुठे येतो, तुमच्या पोटामध्ये येतो. मग त्याच्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन होतं, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो,
स्मॉल इंटेस्टाइन नंतर तो काय होतं, पूर्ण बॉडीमध्ये तुमच्या मायग्रेट होतो, एक सिस्टेशन होतं त्याचं इलियममध्ये, स्मॉल इंटेस्टाईनच्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं बायनरी फेशनने, आणि पूर्ण बॉडीमध्ये तो मॅच्युअर सिस्ट म्हणून काय होतं, सर्क्युलेट होतो, आणि तिथून आपल्याला ॲक्च्युअल प्रॉब्लेम सुरुवात होतो. ओके, सो दिस इज द लाईफ सायकल. लाईफ सायकल काही एक्झामला विचारत नाही, तुमच्या फक्त माहितीसाठी असावी जनरल काय लाईफ सायकल आहे. तर बघा, तुम्ही कंटामिनेटेड फूड खाता, त्याच्यातून सिस्ट तुमच्या बॉडीमध्ये येतो, लार्ज इंटेस्टाईनमध्ये त्याचं सॉरी एक सिस्टेशन होतं इलियममध्ये. ओके, इलियममध्ये एक सिस्टेशन झाल्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये त्याचं काय होतं, बायनरी फेशन होतं, तिथून सिस्ट मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे एकापासून अनेक सिस्ट बनतात आणि ते ब्लडमध्ये येतात, आणि ब्लडमधून मॅच्युअर सिस्ट होऊन आपल्या पूर्ण बॉडीमध्ये ते काय करतात, पसरले जातात. ओके, द नेक्स्ट इज सिम्पटम्स अँड पॅथॉलॉजी. ओके, सिम्पटम्स अँड पॅथॉलॉजी म्हणजे काय, की बाबा ॲक्च्युली जर अमीबायोसिस डिसेंट्री झाली, अमीबायोसिस आपल्याला झाला, तर कशाप्रकारे ओळखायचा, त्याची लक्षणं काय आहेत. सो इन्फेक्शन ऑफ एंटामोबा हिस्टोलायटिका व्हॅरी इन इंटेन्सिटी फ्रॉम असिम्टमॅटिक टू सेव्हरल फॅटल इन्वेजन. काही वेळेला हा काय असतो, असिम्टमॅटिक असतो, म्हणजे इतका काही सिरियस कंडिशनमध्ये नसतो, पण काही वेळेला अमीबायोसिस इतका सिरियस होतो की ज्याच्यामुळे या अमीबायोसिसमुळे काही वेळेला डेथसुद्धा होऊ शकते, कारण तो तुमचं इंटेस्टाईन डॅमेज करायला सुरुवात करतो. सो असिम्प्टमॅटिक इन्फेक्शन आर रिस्पॉन्सिबल फॉर द स्प्रेड ऑफ पॅरासाइट विथ न्युमरस सिस्ट बीइंग पास फ्रॉम नॉर्मल सू. पण असिम्प्टमॅटिकवाल्यांकडून धोका काय असतो, जसा की असिम्प्टमॅटिकवाले त्यांना स्वतःला त्रास कमी होत असला तरी ते कम्युनिटीमध्ये, या पब्लिकमध्ये हा अमीबायोसिस डिसीज स्प्रेड जास्त करू शकतात. ओके, आणि जर सिम्प्टमॅटिक्स असेल, म्हणजे जर ट्रोपोझाईट समजा इंटेस्टाईनमध्ये बराच काळ राहिला असेल, तर तो कशाप्रकारे होतो, तर तो लिव्हर, तो फक्त तुमचं इंटेस्टाईन डॅमेज करत नाही, जर डेथ का होते, तर तो तुमचं लिव्हरसुद्धा डॅमेज करतो, लंग्ज डॅमेज करतो, आणि ब्लड स्ट्रीममध्ये आला तर हा एंटामोइबा हिस्टोलायटिका प्रोटोजोआ काय होऊ शकतो, तुमच्या ब्रेनपर्यंतसुद्धा काय होऊ शकतो, जाऊन पोचू शकतो. त्याच्यामुळं काही वेळेला असिम्प्टमॅटिक असेल तर स्वतःसाठी डेंजर नसतं, पण ते असिम्प्टमॅटिकवाले कम्युनिटीमध्ये हा डिसीज स्प्रेड करू शकतात. आणि सिम्प्टमॅटिक्सवालं काय आहे, तर सिम्प्टमॅटिक्सवालं जर क्युअर झाला नाही, वेळीच लक्ष आपण दिलं नाही, प्रॉपर हायजीन वापरली नाही, मेडिसिन घेतली नाही, तर तो ब्लड स्ट्रीममध्ये एंटामोइबा हिस्टोलायटिका येऊन तुमचा लिव्हर डॅमेज करू शकतो, लंग डॅमेज करू शकतो, किंवा तो काय करू शकतो, ब्रेनपर्यंतसुद्धा पोचू शकतो. ओके, सो दीज आर द पॅथॉलॉजी. देन हाऊ दिस इज द मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन. ॲक्च्युली दिस इमेज इंडिकेट, दिस डायग्राम इंडिकेट द मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन, की बाबा हे जे आपले आता ड्रग आहेत, अँटी अमीबॉइक असतील किंवा अँटहेलमेंथिक असतील, ते ॲक्ट कसे होतात. ओके, सुरुवातीला काय होतं, आपला जो वॉर्म आहे, थ्रेड वॉर्म जो आहे, म्हणजे आपला जो मे बी असेल एंटामोइबा हिस्टोलायटिक असेल किंवा कोणता हेल्मेंटस असेल, तो काय करतो, पेनिट्रेशन करतो आपल्या बॉडीमध्ये. बॉडीमध्ये पेनिट्रेशन केल्यानंतर त्याच्या काय होतात, सेल्युलर ॲक्टिव्हिटी चालू होतात, म्हणजे तो स्वतः डेव्हलप व्हायला सुरुवात करतो. मग त्याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. आफ्टर मल्टिप्लिकेशन होस्ट सेलमध्ये त्याचे काय होते, ग्रोथ, आणि एकापासून दोन, दोनापासून तीन असं चालूच होतं. आणि तो काय करतो, ग्रोथ झाली की तिथून मायग्रेशन होतं, त्याच्या मायग्रेशनमधून इंटेस्टाईनमधून तो लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाईल, स्टमकमध्ये जाईल, लिव्हरमध्ये जाईल, अशा प्रकारे तो काय करत असतो, फिरत असतो. हे जे आहे वॉर्म, पेनिट्रेशन, सेल्युलर ॲक्टिव्हिटी, मल्टिप्लिकेशन, ग्रोथ, मायग्रेशन टुवर्ड्स द अदर टिश्यू, ही काय आहे, या एंटामोइबा हिस्टोलायटिकाची पूर्ण सायकल आहे, की बाबा कशाप्रकारे हा आपल्या बॉडीमध्ये फिरत असतो. मग आता आपले ड्रग जे आहेत, ओके, स्पेशली जे अमीबायोसिसवरती ॲक्ट होणारे ड्रग असतात, अमीबायोसिस किंवा हेल्मेंट जंतावरती, ते कसले असतात, इमिडॅझोल डेरिवेटिव्ह असतात. तुम्ही ड्रग बघा, कोणतेही घ्या, अल्बेंडाझॉल घेतो आपण जंतावरती, ओके, फ्लॅजाईल घेतो ज्याच्यामध्ये मेबेंडाझॉल असतो, ओके, सो असे जे आहेत सगळे ड्रग काय होतात, इमिडॅझोल डेरिव्हेटिव्ह असतात. त्याच्या पाठीमागे तुम्हाला अझोल डेरिव्हेटिव्ह नाव मिळालं, बेंडाझोल, मेबेंडाझोल, हे काय आहेत, सगळी अझोल डेरिव्हेटिव्ह आहेत. सो हे काय करतात, दिस बेंझिमिडॅझोल बाइंड टू बीटा ट्युब्युलिन ऑफ पॅरासाइट. पॅरासाइटमध्ये एक प्रोटीन असतं, कोणतं, बीटा ट्युब्युलिन, त्याला जाऊन ते काय होतात,
बाइंड होतात आणि बाइंड केल्यावर ते काय करतात बीटा ट्यूब्युलिनला बाइंड झाल्यावर दे इनहिबिट द सिंथेसिस ऑफ मायक्रोट्यूब्युल्स. मायक्रोट्यूब्युल्स हा सेल्युलर ॲक्टिव्हिटीसाठी गरजेचा असतो आणि सेल्युलर ॲक्टिव्हिटी थांबली की त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं मल्टिप्लिकेशन होणार नाही, म्हणजे बॉडीमध्ये आपल्या तो मायक्रो ऑर्गॅनिझम वाढणार नाही. ओके, सो दिस ड्रग बाइंड्स टू द मायक्रोट्यूब्युल्स. आफ्टर बाइंडिंग टू मायक्रोट्यूब्युल्स इट इनहिबिट द इनहिबिट द सिंथेसिस ऑफ मायक्रोट्यूब्युल्स. बीटा ट्यूब्युलिनला बाइंड होतात आणि मायक्रोट्यूब्युलिनचं सिंथेसिस इनहिबिट करतात. ड्यू टू दिस इट इनहिबिट ग्लुकोज अपटेकिंग पॅरासाईट. पॅरासाईटमध्ये काय होतं, आपल्या बॉडीमधला ग्लुकोज तो मायक्रो ऑर्गॅनिझम घेऊ शकत नाही आणि ग्लुकोज हा एनर्जी सोर्स आहे. ग्लुकोज नाही मिळाले तर डेथ होईल. सो ड्यू टू इनहिबिट अपटेक ऑफ ग्लुकोज इनटेक इट इनहिबिट ग्लायकोजन स्टोरेज आणि त्याच्यामुळे ग्लायकोजनचं स्टोरेज होत नाही आणि इट कॉज पॅरासाईट डेथ. आणि त्याच्यामुळे त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे हेल्मेंटस असेल, अमीबा असेल, त्याचं अमीबायोसिस असेल, त्याची काय होते डेथ होते. कशी होते, आपवर ड्रग दॅट इज बेंझिमेडाझोल डेरिव्हेटिव्ह, मे बी इट इज मेबेंडाझोल ऑर अलबेंडाझोल. ओके, बाइंड टू द बीटा ट्यूब्युलिन ऑफ द पॅरासाईट. पॅरासाईटच्या कशाला जाऊन बाइंड होतात, बीटा ट्यूब्युलिनला. देन इट इनहिबिट द सिंथेसिस ऑफ मायक्रोट्यूब्युल्स. आफ्टर इनहिबिशन ऑफ सिंथेसिस ऑफ मायक्रोट्यूब्युल्स इट इनहिबिट ग्लुकोज अपटेक इन पॅरासाईट. ते काय करतात, पॅरासाईटमध्ये ग्लुकोज अपटेक इनहिबिट करतात. देन इनहिबिट ग्लायकोजन स्टोरेज. ग्लायकोजनचं स्टोरेज काय करतात, इनहिबिट करतात. देन इट कॉज पॅरासाईट डेथ. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कळली तुम्हाला, कशी आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ड्रग्स बाइंड टू द बीटा ट्यूब्युलिन ऑफ पॅरासाईट, देन इट इनहिबिट द सिंथेसिस ऑफ मायक्रोट्यूब्युल्स, देन इनहिबिट ग्लुकोज अपटेक, देन इनहिबिट ग्लायकोजन स्टोरेज अँड कॉजेस द डेथ ऑफ पॅरासाईट. ओके, देन नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय एनहेल्मिंटिक इन्फेक्शन विथ हेल्मेंटस. हेल्मेंटस इट इज अ पॅरासाईट वॉर्म्स अफेक्ट मोर दॅन 2 बिलियन पीपल वर्ल्ड वाईड. प्रत्येक वर्षी 2 बिलियन लोकांना काय होतं, हेल्मेंटस डिसीज होतो, म्हणजे जनताचा आजार होतो. हेल्मेंटस ड्रग्स आर आयदर किल, ओके, आयदर किल ऑर आयदर एक्सपेल. म्हणजे जसं अँटीसेप्टिक होतं आपलं, काय होतं, बॅक्टेरियोस्टॅटिक्स होते किंवा बॅक्टेरियोसाइडल होते. बॅक्टेरियोस्टॅटिक काय करायचे, ग्रोथ थांबवायचे. बॅक्टेरियल साइडल काय करायचे, डायरेक्ट किल करायचे. तसेच अँटीहेल्मेंटिक ड्रग काय करतात, आयदर किल करतात किंवा एक्सपेल करतात, म्हणजे इंटेस्टाईनमधून त्या हेल्मेंटसला जनताला काय करतात, बाहेर टाकतात. सो जे अँटीहेल्मेंटिक ड्रग पॅरासाईटला किल करतात त्याला काय म्हणतात, वर्मीसाईड. आणि जे एक्सपेल करतात म्हणजे इंटेस्टाईनमधून बाहेर टाकतात त्याला काय म्हणतात, वर्मी फ्यूज. ओके, हेल्मेंथायसिस इज अ प्रिव्हेंटली ग्लोबल. ओके, सो जगातल्या 1/3 लोकांना, म्हणजे आपल्या जगाची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 1/3 लोकांना हेल्मेंटस डिसीज हा दरवर्षी होतोच होतो. सो हेल्मेंथायसिस इज मोर कॉमन इन डेव्हलपिंग कंट्रीज विथ पुअर पर्सनल अँड एन्व्हायरमेंटल हायजीन. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये पुअर आणि पर्सनल, म्हणजे कम्युनिटीचीसुद्धा हायजीन नीट नसेल किंवा आपलं पर्सनल हायजीनसुद्धा नीट नसेल तर हा डिसीज काय होतो, घेतला जातो. इन ह्युमन बॉडी GIT, म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये मेनी हेल्मेंटस. ओके, कायम आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये काय असतात, कायम खूप साऱ्या प्रमाणात हेल्मेंटस जंत प्रेझेंट असतात. आणि मग ते लार्वी होते, त्याच्यावर जर वेळीच आपण उपचार केला नाही तर ते काय होतात, मोठे व्हायला सुरुवात होतात. आणि इंटेस्टाईनमधून सेम अम्बिबॉयससारखे स्टमकमध्ये येतील, लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतील, ब्लड स्ट्रीममध्ये जातील आणि तुमची पूर्ण बॉडी काय करतील, ते हार्म इन्फेक्ट करून टाकतील, हार्मफुल ठरतील. सो दे हार्म द होस्ट बाय डेव्हलपिंग हिम इन टू फूड, कॉजिंग ब्लड लॉस, इंजुरी टू ऑर्गन. मग ते एकदा जर ते समजा तुमच्या लिव्हरपर्यंत पोचले, स्टमकपर्यंत पोचले की त्या ऑर्गनला ते काय करायला सुरुवात करतात, खराब करायला सुरुवात करतात. तो ऑर्गन पूर्णतः ते काय करून टाकतात, डॅमेज करून टाकतात. ओके, सो दिस हेल्मेंथायसिस इज क्लिअरली फॅटल बट मेजर कॉज इल हेल्थ. ओके, अमीबॉयससारखी ह्याच्यामध्ये डेथ होत नाही पण तो तुमचं हेल्थ जी आहे ती सगळी काय करून टाकतो, बिघडवून टाकतो. ओके, सो अँटीहेल्मेंटाईज, सो जे अँटीहेल्मेंटिक ड्रग किल करतात त्याला काय म्हणतात, वर्मीसाईड. आणि जे एक्सपेल करतात म्हणजे बाहेर टाकतात त्याला काय म्हणतात, वर्मी फ्यूज. ओके, नेक्स्ट वी सी ॲक्शन ऑफ अँटीहेल्मेंटिक. जसे आपण अमीबायोसिसचे बघितले, ते काय बघितलं आपण त्याच्यामध्ये, अमीबायोसिसची अँटीअमीबायोटिक ड्रगची मेकॅनिझम ॲक्शन काय होती, मायक्रोट्यूब्युलिनला बाइंड होतात, त्याच्यानंतर काय करतात, बीटा ट्यूब्युलिनला बाइंड होतात, देन इनहिबिट मायक्रोट्यूब्युलिन सिंथेसिस, देन इनहिबिट अपटेक ऑफ ग्लुकोज, देन इनहिबिट ग्लायकोजन स्टोरेज अँड कॉज डेथ ऑफ
parasite. Similarly, how these anti-helminthic drugs are? These anti-helminthic drugs affect the metabolic process. They काय करता? Helminths चे म्हणजे जंतांचे metabolic process affect करता. Either by different in worm than human host. ओके इधर डिफरंट इन वॉर्म म्हणजे आपल्या आतमध्ये असलेल्या किंवा आतमध्ये येणारे आहेत त्यांचे अँड कॉज द डेथ ऑफ वॉर्म बाय इंटरफेरिंग द नॉर्मल फंक्शन. हे जस्ट त्यांची मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे जंत जे आहेत त्यांच्या वाढीसाठी म्हणजे त्यांच्या डेव्हलपिंगसाठी मल्टिप्लिकेशनसाठी लागणारी जी प्रोसेस आहे ते आपले अँथेलमेंटिक ड्रग काय करतात इनहिबिट करतात. सिमिलर टू अमीबायोसिस त्यांचं ग्लुकोज अपटेक असेल मल्टिप्लिकेशन असेल ते सगळं काय करतात ते थांबवतात आणि त्याच्यामुळे अँथेलमेंटिक ड्रगचं पुढं मल्टिप्लिकेशन होत नाही. ओके देन क्वेश्चन मे आस्क सो व्हॉट डू अंडरस्टँड बाय व्हॉट इज मीन बाय अँटी अमीबॉइक ड्रग सॉरी अँटी अमीबॉइक एजंट और अँटी अमीबॉइक ड्रग. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात व्हॉट आर अँटी अमीबॉइक एजंट और व्हॉट आर अँटी अमीबॉइक ड्रग्स. सो ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ अमीबॉइक इन्फेक्शन. ओके असे ड्रग जे अमीबॉइक इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतात विच इज कॉज बाय एंटामोइबा हिस्टोलायटिका आर कॉल्ड ॲज अँटी अमीबॉइक ड्रग. अँटी अमीबॉइक ड्रग म्हणजे काय द ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ अमीबॉइक इन्फेक्शन कॉज बाय एंटामोइबा हिस्टोलायटिका आर कॉल्ड ॲज अँटी अमीबॉइक ड्रग्स. तुम्हाला अँटी अमीबॉइक एजंटची और ड्रग्सची डेफिनेशन काय आली द ड्रग विच आर यूज इन ट्रीटमेंट ऑफ अमीबॉइक इन्फेक्शन कॉज बाय एंटामोइबा हिस्टोलायटिका आर कॉल्ड ॲज अँटी अमीबॉइक ड्रग्स. ओके देन व्हॉट इज मीन बाय अँथेलमेंटिक ड्रग. अँथेलमेंटिक ड्रग म्हणजे काय सिमिलरली ड्रग विच यूज इन ट्रीटमेंट ऑफ हेलमेंटस. इट इज जनरल डेफिनेशन व्हॉट इज स्टँडर्ड डेफिनेशन द अँथेलमेंटिक आर द ड्रग. अँथेलमेंटिक म्हणजे काय असे ड्रग विच आर यूज टू कॉम्बॅट. कॉम्बॅट म्हणजे काय कॉम्बॅट म्हणजे थांबवणं किंवा कायम स्वरूपाचा बंदोबस्त करणं ऑर अपोज किंवा विरोध करणं ऑफ एनी टाईप ऑफ हेल्मेंथायसिस ऑर हेल्मेंटिक. कोणत्याही प्रकारच्या हेल्मेंथायसिसला किंवा हेल्मेंटिकचं इन्फेक्शन कॉम्बॅट करायला किंवा अपोज करायला जे ड्रग यूज करतात त्याला काय म्हणतात अँथेलमेंटिक. ओके सो अँथेलमेंटिक आर द ड्रग विच आर यूज टू कॉम्बॅट. कॉम्बॅटमध्ये विरोध करणं थांबवणं ऑर अपोज एनी टाईप ऑफ हेल्मेंथायसिस. कोणत्याही प्रकारचं हेल्मेंथायसिस किंवा हेल्मेंटिक इन्फेक्शन यूज करण्यासाठी जे ड्रग वापरतात त्याला काय म्हटलं जातं अँथेलमेंटिक ड्रग म्हटलं जातं. किंवा दुसरी डेफिनेशन काय आहे द अँथेलमेंटिक आर द ड्रग यूज टू किल. एकतर किल करण्यासाठी म्हणजे वर्मिसाइड किंवा रिमूव्ह म्हणजे एक्सपेल करण्यासाठी ज्याला आपण वर्मी फ्युगल म्हणतो द पॅरासाइट वॉर्म. ओके द अँथेलमेंटिक आर द ड्रग अँथेलमेंटिक आर द ड्रग यूज टू किल ऑर रिमूव्ह द पॅरासाइट वॉर्म. पॅरासाइट वॉर्मला किल किंवा रिमूव्ह करण्यासाठी जे ड्रग वापरतात त्याला काय म्हटलं जातं अँथेलमेंटिक ड्रग म्हटलं जातं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अँथेलमेंटिक ड्रग. लेट्स सी द क्लासिफिकेशन ऑफ अँटी अमीबॉइक ड्रग. ओके अँटी अमीबॉइक ड्रग सो क्लासिफिकेशन आर मेजरली ऑफ टू टाईप. वन इज द नॅचरल ओरिजिन ड्रग अँड अनदर इज द सिंथेटिक ड्रग. नॅचरल ओरिजिन म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये इझिली अवेलेबल असलेले त्याच्यापासून आयसोलेट करून थोडीशी प्युरिफिकेशन प्रोसेस करून आपण ते ड्रग तयार करतो. आणि दुसरे सिंथेटिक ड्रग म्हणजे आपल्या लॅबमध्ये आपण जे ड्रग तयार करतो त्याला काय म्हटलं जातं सिंथेटिक ड्रग म्हटलं जातं. सो ड्रग ऑफ नॅचरल ओरिजिन कोणता आहे एक्झाम्पल इमिटिन. आणि सिंथेटिक ड्रग पुन्हा सब क्लासिफाय केलेलं आहे क्विनिलिन डेरिव्हेटिव्ह म्हणजे क्विनोलिनपासून बनवलेले देन हॅलोजनेटेड 8-हायड्रॉक्सिक्विनोलिन म्हणजे हॅलोजन कंपाऊंड क्विनोलिनला अटॅच झालं आहे अशापासून बनवलेले देन नायट्रो इमेडाझोल म्हणजे इमेडाझोलला नायट्रो कंपाऊंड अटॅच झालं आहे आणि त्याच्यापासून ड्रग बनवलेला देन अँटीबायोटिक कोणती यूज करतो देन ऑर्गॅनिक आर्सेनल्स अँड मिसलॅनियस. ओके सो ड्रग ऑफ नॅचरल ओरिजिन कोणता आहे इमिटिन. देन सिंथेटिक ड्रगमध्ये पहिला क्विनोलिन डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये कोणता आहे क्लोरोक्विन. क्विनोलिन डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल कोणतं आहे क्लोरोक्विन. देन हॅलोजनेटेड 8-हायड्रॉक्सिक्विनोलिन डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये क्विनिडोक्लोर डाय आयडो हायड्रॉक्सिक्विनोलिन. ओके क्विनिडोक्लोर क्लोर आणि डाय आयडो हायड्रॉक्सिक्विनोलिन हा कोणता आहे हॅलोजनेटेड 8-हायड्रॉक्सिक्विनोलिन डेरिव्हेटिव्ह. देन नायट्रो इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह मेट्रोनिडाझोल अँड टिनिडाझोल. नायट्रो इमिडाझोल डेरिव्हेटिव्ह कोणते आहे मेट्रो इमिडाझोल अँड टिनिडाझोल.
अँटीबायोटिक कोणते यूज करतात अमीबायोसिसमध्ये? पॅरामोमायसिन, टेट्रासायक्लिन, क्लोरोटेट्रासायक्लिन अँड ऑक्सिथ्रोमायसिन. अँटीबायोटिक कोणते आहे? पॅरामोमायसिन, टेट्रासायक्लिन, क्लोरोटेट्रासायक्लिन अँड ऑक्सिथ्रोमायसिन. देन ऑर्गॅनिक आर्सेनल्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आर्सेनल्स, आर्सेनिक आणि कार्बन यांचं कॉम्बिनेशन केलेलं, इट इज एक्झाम्पल इज कार्बरसोन. ओके, ऑर्गॅनिक आर्सेनल्सचं एक्झाम्पल कोणतं? कार्बरसोन. ओके, देन मिसलॅनियस म्हणजे जनरली एखाद्या कंपाऊंडपासून डिराईव्ह केलेले, म्हणजे फॉर जनरल पर्पज, म्हणजे अगदी नॉर्मल सिमटम्सला यूज केले जातात तसे मिसलॅनियस कंपाऊंड. कोणती आहे? डिलोक्झनाइट फ्युरेट. ओके, डिलोक्झनाइट फ्युरेट, इट इज द मिसलॅनियस कंपाऊंड, डिलोक्झनाइट फ्युरेट. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अँटी अमीबॉइड ड्रग. देन इज अगेन वन ऑफ अगेन देर इज सेकंड टाईप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ड्रग ऑन द बेसिस ऑफ देअर साईट ऑफ ॲक्शन. म्हणजे साईट ऑफ ॲक्शन म्हणजे काय? अँटी अमीबॉइड ड्रग कुठे जाऊन ॲक्ट होतात बाबा? इंटेस्टाईनमधल्या कुठल्या पार्टला जाऊन ॲक्ट होतात? स्टमकमध्ये जाऊन ॲक्ट होतात का? स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाऊन ॲक्ट होतात का? लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाऊन ॲक्ट होतात का? सो अशा ज्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनच्या साईट आहेत त्याच्यावरती त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं तीन प्रकारे. पहिलं कोणतं आहे? ल्युमिनल अमीबोसाइड्स. ओके, म्हणजे काय? ते ॲक्ट मेनली ऑन बॉवेल ल्युमेन, म्हणजे आपल्या त्या इंटेस्टाईनच्या ल्युमेनमध्ये जाऊन ॲक्ट होतात आणि त्या अमीबोसाइड्सला काय करतात? किल करून टाकतात. सो ल्युमिनल अमीबोसाइड्स, दे ॲक्ट मेनली इन बॉवेल ल्युमेन. ओके, मी जसं मला सांगितलं ल्युमेन म्हणजे सेल वॉल जी आहे इंटेस्टाईनची, तिथे जाऊन ते काय होतात? ड्रग ॲक्ट होतात. सो एक्झाम्पल डिलोक्झनाइट फ्युरेट, पॅरामोमायसिन अँड हॅलोजनेटेड हायड्रॉक्सी क्युनेलिन्स. म्हणजे 8 हायड्रॉक्सी हॅलोजनेटेड क्युनेलिनमध्ये जे ड्रग येतात ते सगळे ह्याच्यामध्ये येणार. सो पहिला टाईप कोणता आहे? क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर साईट ऑफ ॲक्शन, ल्युमिनल अमीबोसाइट्स, दे ॲक्ट मेनली ऑन बॉवेल ल्युमेन ऑर इंटेस्टाइनल ल्युमेन. दीज आर डिलोक्झनाइट फ्युरेट, पॅरामोमायसिन अँड हॅलोजनेटेड हायड्रॉक्सी क्युनेलिन. देन टिश्यू ऑर सिस्टमिक अमीबोसाइट्स, टिश्यू म्हणजे टिश्यूमध्ये, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टिश्यूमध्ये जाऊन ॲक्ट होणारे. सिस्टमिक म्हणजे ब्लड स्ट्रीममध्ये जर आपला एंटामोबायसिटोलायटिका पोचला असेल तर त्या ब्लडमध्ये जाऊन त्याला किल करणारे असे कोणते आहे? सो दीज आर ॲक्ट ऑन इंटेस्टाईन वॉल अँड टिश्यू. टिश्यूमध्ये जाऊन किंवा इंटेस्टाईन वॉलमध्ये जाऊन ॲक्ट होतात इमिटिन अँड इट्स डेरिवेटिव्ह, म्हणजे ड्रग ऑफ नॅचरल ओरिजिन इमिटिनमुळे. देन तिसरा मिक्स अमीबोसाइड्स, म्हणजे दे ॲक्ट ऑन ऑल साईट इन्फेक्शन, ऑल साईट्स इन्फेक्शन, म्हणजे इंटेस्टाईनमध्ये, इंटेस्टाईन वॉलमध्ये, ल्युमेनमध्ये अँड साईट ऑफ इन्फेक्शनमध्ये. असा कोणता आहे? मेट्रोनिडाझॉल ड्रग. असा ड्रग कोणता आहे? मेट्रोनिडाझॉल आहे. सो मिक्स अमीबोसाइड्स आपल्याला शक्यतो जंत झाले असतील किंवा अमीबोसाइट डिसेंट्री असेल तर मेट्रोनिडाझॉल यूज केला जातो. कारण हा ड्रग कसा आहे? व्हर्सटाईल आहे. बाकीचे ड्रग जे कसे आहेत ते काय पर्टिक्युलर एका साईटला ॲक्ट होतात, पण मेट्रोनिडाझॉल कसा आहे? मिक्स्ड अमीबोसाइड्स आहे, म्हणजे तो कुठेही जाऊन ॲक्ट होऊ शकतो. म्हणून मेट्रोनिडाझॉल, अल्बेंडाझोल, मेबेंडाझोल हे ड्रग कसे आहेत? व्हर्सटाईल. व्हर्सटाईल म्हणजे काय? मराठीत ज्याला आपण अष्टपैलू म्हणतो, सर्व प्रकारची कामगिरी करणारे. सो अशा प्रकारचे हे ड्रग आहेत. म्हणून स्पेशली आता तेच रेफर केले जातात, इमिटिन वगैरे काही रेफर केले जात नाही. ओके, देन क्लासिफिकेशन ऑफ अँथेलमेंटिक ड्रग. अँथेलमेंटिक ड्रग कशाप्रकारे क्लासिफाय केले जातात? सो दिस अँथेलमेंटिक ड्रग्स आर क्लासिफाईड इन टू 7 टाईप. 7 टाईपमध्ये त्याला काय केलेलं आहे? क्लासिफाईड केलेलं आहे. पहिला टाईप कोणता आहे? हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन. सेकंड हॅलोजनेटेड फिनॉल अँड बायफिनॉल. देन डाईज. देन फोर्थ वन पायपरेझिन अँड रिलेटेड कंपाऊंड. देन फिफ्थ वन अदर हेट्रोसायक्लिक रिंग कंटेनिंग कंपाऊंड. देन अल्कलॉइड्स. देन 7 अँटीमोनियल कंपाऊंड. ओके, अँटीमोनियल कंपाऊंड्स. ओके, सो देअर अँटेलमेंटिक ड्रग्स आर क्लासिफाईड इन टू 7 टाईप्स. ओके, सो फर्स्ट वन इज अ हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन. इन दॅट एक्झाम्पल आज टेट्राक्लोरो इथिलिन. हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय? हॅलोजन कंपाऊंड असलेला, क्लोरीन, ब्रोमिन, फ्लोरिन, आयोडीन. सो हॅलोजनेटेड हायड्रोकार्बन कोणता? टेट्राक्लोरो इथिलिन. देन हॅलोजनेटेड फिनॉल किंवा बायफिनॉल, म्हणजे फिनॉलला हॅलोजन अटॅच झालेला असेल, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, फ्लोरीन, तर त्याला म्हटलं जातं हॅलोजनेटेड फिनॉल. किंवा बायफिनॉल म्हणजे दोन फिनॉल रिंगला हॅलोजन कंपाऊंड अटॅच झाला असेल, तर असा कोणता? एक्झाम्पल बिथिनॉल. हॅलोजनेटेड फिनॉल किंवा बायफिनॉलचं एक्झाम्पल कोणतं आहे? बिथिनॉल. देन डाईज, जेनशियन व्हायलेट. डाईज म्हणजे काय? की ज्या
डाईज पूर्वी काय करायला जायचं, मायक्रो ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करण्यासाठी डाईज वापरतात. पण काही डाईज ह्या काय आहेत, सल्फोनामाइडमध्ये आपण बघितलं डाईज ह्या अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटीसुद्धा दाखवतात. सो डाईजचं एक्झाम्पल कोणतं, जेन्शियन व्हायलेट. देन पायपरॅझिन अँड रिलेटेड कंपाऊंड, पायपरॅझिन म्हणजे काय, पायपरॅझिन म्हणजे काय, बेन्झिन रिंग अनसॅच्युरेटेड म्हणजे त्याच्यात डबल बॉन्ड प्रेझेंट नसणार, दोन्ही बाजूला एन एच एन एच अटॅच असणार फर्स्ट आणि फोर्थ पोझिशनला. सो पायपरॅझिनसारखी कंपाऊंड कोणती आहेत, पायपरॅझिन सिट्रेट अँड डी ई सी, कॅपिटल डी ई सी म्हणजे डाय इथॅल कार्बामाझाइन सिट्रेट. ओके, देन अदर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड कोणती आहेत, अदर हेट्रोसायक्लिक रिंग कंटेनिंग कंपाऊंड मेबेंडाझोल अँड निरीडॅझोल, मेबेंडाझोल अँड निरीडॅझोल. देन अल्कलॉइड्स, अल्कलॉइड्स कोणती आहेत, इमिटिन. देन अँटीमोनियल कंपाऊंड कोणती आहेत, अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट, अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अँथेलमेंटिक ड्रग्स. सो आपण क्लासिफिकेशन बघितली आहेत, डेफिनेशन बघितली आहेत, त्याचबरोबर त्यांचं इंट्रोडक्शन बघितलं, मॅकॅनिझम ऑफ ॲक्शन बघितल्या, सिमटम्स बघितले, लाईफ सायकल बघितलं, एंटामोबायोस्टोलायटिकाचं आणि अमिबायोसिसचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. आता उरलेले जे आपले ड्रग आहेत ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया, म्हणजेच नेक्स्ट लेक्चर व्हिडिओमध्ये आपण स्टडी करूया. ओके, सो थँक्यू, थँक्यू सो मच.